विकास बड़े न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्राइम टाइम ची सुरुवात करूयात एका पॉझिटिव्ह बातमीने, दिलासादायक बातमीने। राज्यासाठी कोरोनाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही अत्यंत दिलासादायक बाब की राज्यात कोरोना बाधितांचे आकडे हे आता प्रचंड घटतायत आणि ICMR-ने त्याच्याबद्दलची आकडेवारी दिली आहे। देशात 4 राज्यातली परिस्थिती सुधारती आहे असं ICMR-ने आज सांगितलं। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्याच्याबद्दलची आकडेवारी सुद्धा दिली आणि त्या 4 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे। महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या 4 राज्यांमध्ये जिथं कोरोनाचा प्रचंड प्रकोप झालेला होता, देशातल्या सर्वाधिक कोरोना बाधितांमध्ये ज्या राज्यांचा समावेश होता अशा राज्यांमध्ये आता कोरोनाचे आकडे हे नियंत्रणात येत आहेत आणि आकड्यांचा जो ग्राफ आहे तो खाली येताना दिसतोय। त्याच्यामुळे निश्चितपणे केंद्र सरकारसाठी सुद्धा ही दिलासादायक बाब, संपूर्ण देशासाठी दिलासादायक बाब आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा, कारण सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या आणि मृत्यूची नोंद सुद्धा महाराष्ट्रात होत होती, पण लॉकडाऊनच्या नंतर आता ही परिस्थिती हळूहळू सुधारायला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रातला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा जो आकडा आहे, नव्यानं येणाऱ्या रुग्णांचा आणि एकूण ॲक्टिव्ह रुग्णांचा, तो आकडा सुद्धा झपाट्यानं आता खाली जाताना दिसतोय। यहां अगर आप इसमें ट्रेंड ऑन पिछले 15 दिनों का ट्रेंड भी एनालाइज करें तो पाते हैं कि कर्नाटक में भी अभी डे ऑन डे बेसिस पर केसेस में एक कमी दिखाई जा रही है। महाराष्ट्र में पिछले 12-13 दिनों से केसेस में एक कमी दिख रही थी, केरला में भी अब कमी दिखनी शुरू हुई है, लेकिन तमिलनाडु एक स्टेट ऐसी है जहां पर अभी भी हमें डे ऑन डे बेसिस पर केसेस में ग्रोथ रेट दिखाई दे रही है। उसके अलावा अगर आप देखें तो पाते हैं कि आंध्र प्रदेश में भी कमी आनी शुरू हुई है। आणि यानंतर आणखीन एक दिलासादायक बाब, समजा जर तुम्हाला घरच्या घरीच कोरोनाची टेस्ट करता आली तर, हे अशक्य वाटलं असेल आत्तापर्यंत, पण यापुढे ते अशक्य नक्कीच नाही आहे। आता तुम्हाला घरीच कोरोना चाचणी करता येणार आहे। ICMR-नं एका टेस्ट किटला मंजुरी दिली आहे ज्यानं आपण घरीच कोरोनाची टेस्ट करू शकतो। ICMR-नं रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी एका किटला मंजुरी दिली आहे। या किटच्या मदतीनं नागरिक घरच्या घरी कोरोनाचे नाकाद्वारे नमुने घेता येतील त्यांना, आणि त्यासाठी ICMR-नं मार्गदर्शक सूचनासुद्धा जारी केल्यात। होम आयसोलेशन टेस्टिंग किटसाठी पुण्यातील कंपनीला मंजुरी देण्यात आली आहे। या किटचं नाव आहे कोविसेल। या किटद्वारे नागरिकांना नाकाद्वारे म्हणजेच नेजल स्वॅब घ्यावा लागेल आणि त्याद्वारे तुम्ही घरच्या घरी स्वतःची टेस्ट करू शकता। पुण्यातल्या माय लॅब या कंपनीनं आजूबाजूच्या मेडिकलमध्ये कुठेही मिळेल असं टेस्टिंग किट तयार केलंय। या किटची किंमत 250 रुपये असून देशभरातल्या सुमारे 7 लाख मेडिकल स्टोअर्सवर हे उपलब्ध असणार आहे। अगदी सोपी चाचणीची पद्धत असलेलं केवळ 15 मिनिटात तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात की नाहीत हे यातून कळणार आहे। काय आहे हे किट, ते कसं काम करतं, जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। सर, सुरुवातीला नेमकं हे किट कसं आहे, कसं वापरायचं आणि त्याचे जे रिपोर्ट्स आहेत ते, त्याची ॲक्युरेसी जी आहे, अचूकता जी आहे, ती नेमकी किती याबाबत माहिती द्या। तर सर्वप्रथम आम्ही, आम्हाला अभिमान आहे, भारतातली पहिली कंपनी आहोत ज्याला ICMR-ने मान्यता दिली आहे होम बेस्ड किंवा सेल्फ टेस्ट आपण ज्याला म्हणतो, कोविसेल्फ ह्या नावाने आपण ही टेस्ट लॉन्च करत आहोत, कारण कोविड आणि सेल्फ टेस्टिंग सोपं आहे। सर्वप्रथम तर ह्या किटच्या कॉन्टेंट्सबद्दल मी तुम्हाला सांगतो। हे सगळे कॉन्टेंट्स या पाऊचमध्ये असणार आहेत। सगळ्यात आधी म्हणजे हा एक यूजर मॅन्युअल आहे, एकदम विस्तारात आणि सोप्या चित्रांमध्ये तुम्हाला कळतं की ही टेस्ट आपण कशी करावी। त्याचबरोबर आमचा जो मोबाईल ॲप आहे माय लॅब कोविसेल्फ, हा आपण कसं डाउनलोड करू शकता ॲप स्टोअर किंवा गुगल प्लेवर, तेही लिहिलेलं आहे। ते डाउनलोड करून हा मॅन्युअल वाचलं म्हणजे तुम्ही टेस्टसाठी तयार आहात। आधी स्वच्छ साबणाने आणि पाण्याने स्वच्छ हात धुवून घ्यावे, सुखवावे आणि सॅनिटाईज्ड सरफेसवर हे कॉन्टेंट्स ठेवावे। त्याच्यानंतर सगळ्यात आधी ही बफर ट्यूब असते, ही आपण काढून ह्याला 3-4 टॅप करून याचं कॅप आपल्याला उघडायचं आहे। त्यानंतर हा नेझल स्वॉब आपण दिलेला आहे,
त्याच्या खालच्या बाजूने हा स्वॉब आपण उघडायचा आहे आणि ज्याची टेस्ट करायची आहे त्याच्या नाकात आपण 5-10 हे दोन्ही नाकात नॉस्ट्रीलमध्ये घालून हे रोल करायचं आहे. ते केल्यानंतर हा स्वॉब आपण ह्याच्यात टाकायचा आहे आणि ह्याला दाबून 10-10 आपण हा रोल करायचा आहे. बरं, ते रोल केल्यावर इथे हा ब्रेकेज पॉईंट आहे. ओके, त्या ब्रेकेज पॉईंटला तुम्ही तोडायचं आहे ताकी कंटॅमिनेशनची भीती राहत नाही. ते केल्यानंतर हे जे सील आहे हे आपल्याला टाईट दाबायचं आहे, बंद करायचं आहे. आणि या वेलमध्ये हे फ्लॅट ठेवून, सरफेसवर ठेवून, हे जे भाग आहे वेल म्हणतो ह्याला, याच्यात दोन थेंब, याच्यात एका साईजाचे दोन थेंब पडणार. हे दोन थेंब याच्यात आपल्याला टाकायचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम के साथ वैभव सोनवणे, न्यूज 18.